श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। उद्या पंचमी तिथी, या पंचमी तिथीला तुळशीला अर्पण करा, ही एक वस्तू, तुमच्या घराची भरभराटी होईल, तसेच घरामध्ये सुख शांती नांदेल, घरामध्ये पैसा देखील येईल, घरामधील अडचणी बाधा या दूर होतील। तर कोणती वस्तू अर्पण करायची ते आज आपण बघूया, पण जाणून घेणे अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अधिक मास म्हणजे आपल्याला हा बोनस महिना मिळालेला असतो, यामध्ये आपण जेवढे पुण्य करू तेवढे पण कमीच असते। अधिक मासामध्ये आपल्याला अधिक फळ मिळवायचे असेल तर आपल्याला अधिक सेवा ही केलीच पाहिजे, तसेच तुम्ही यावेळेस उपाय पण करून पाहिले पाहिजे। तर आपल्याला हा उपाय पंचमी तिथीला करायचा आहे। 5 ऑगस्टला आपल्याला सकाळी 9:40 ही कृष्ण पक्ष पंचमी तिथी सुरू होते आणि 6 ऑगस्टला सकाळी 7:10 ही पंचमी तिथी समाप्त होते। मग आपण या वेळेमध्ये हा उपाय करू शकता, पण तुम्ही शक्यतो 5 ऑगस्टलाच हा उपाय करावा, कारण की 7 ऑगस्टला तुम्हाला हा उपाय करणे शक्य होणार नाही, कारण की सकाळी 7:10 ही तिथी संपते। आपल्याला हा उपाय तुळशीपुढे करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच तुळस ही भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे। एकदा श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात श्रीकृष्णाला आणि दुसऱ्या पारड्यात सर्व सोने संपत्ती ठेवली, पण तुला काही पूर्ण होईना। मग देवी रुक्मिणीने फक्त तुळशीचे एक पान ठेवले आणि तुला पूर्ण झाली, म्हणून या वनस्पतीला तुळस असे नाव पडले अशी आख्यायिका आहे। म्हणून या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण भगवान विष्णूंना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावरती देखील आपण एक तुळशीपत्र हे नियमितपणे ठेवत असतो, की जे तुळशीपत्र ठेवल्यामुळे आपल्या मनोकामना या पूर्ण होत असतात। तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे प्रिय आहे। तुळशीपत्राशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते, त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वापरायचे आहे। तसेच आपल्याला हा उपाय करण्यासाठी थोडासा ऊसाचा रस लागेल, मग तुम्ही या दिवशी सकाळीच ऊसाचा रस हा घेऊन यावा। आणि जर तुम्हाला ऊसाचा रस मिळाला नाही तर तुम्ही एखादा ऊस जरी आणला घरी तरी पण चालेल, मग तुम्ही त्या ऊसाचा रस हा काढावा। अगदी कपभर रस असला तरी पण चालेल, किंवा तुम्हाला कपभर जरी नाही मिळाला तरी 2 चमचे तरी रस तुमच्याकडे पाहिजेच। हा रस टाकल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तसेच अडचणी देखील पूर्ण होतील। मागे पण एकदा ही तिथी आली होती, तेव्हा पण हा उपाय बऱ्याच जणांनी केला होता, त्याचा खूप चांगला प्रभाव हा मिळतो। त्यामुळे आता परत यानंतर हा उपाय करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही यावेळेस तरी हा उपाय नक्की करून बघा। अगदी छोटासा उपाय आहे की जो उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील। तर या दिवशी सकाळी लवकरच उठावे, मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती देखील उठू शकता। आपली नित्यकर्मे आटोपल्यावरती आपण देवपूजा करावी। देवपूजा झाल्यावरती आपण तुळशीला दिवा लावायचा आहे। मग आपण शुद्ध तुपाचा दिवा हा तुळशी मातेला जरूर लावावा। जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकावी। मग आपल्याला तुळशी मातेला ऊसाचा रस हा टाकायचा आहे। मग तुम्ही अगदी छोटासा कप भर असला तरी तेवढा रस तुम्ही तुळशी मातेला टाकू शकता। हा रस तुम्ही घ्यायचा आहे। तुळशी मातेला तुम्ही हळदी कुंकू लावायचे आहे, त्यानंतर पाणी घालायचे आहे, आणि मग तुम्ही हा तुळशीचा रस अर्पण करायचा आहे। तुळशीचा रस अर्पण करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या घरामधील अडचणी दुःख क्लेश हे सर्व निघून जातील, इडापिडा देखील दूर होईल आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मीचा वास होईल। त्यामुळे तुम्ही हा उपाय मनोभावे करायचा आहे। तुळशीला रस अर्पण केल्यानंतर आपण तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे। आपल्या ज्या काही अडचणी आहे, तसेच ज्या काही बाधा आहे, काही दुःख असतील, काही अडथळे येत असतील कामांमध्ये, ते देखील तुम्ही सांगू शकता, किंवा तुमच्या मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही नक्की सांगाव्या।
बघा, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. जेव्हा आपण एखादी गोष्ट देवाकडे मनोभावे मागत असतो ना, तेव्हा तो देव ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण करत असतो. त्यामुळे तुम्ही मनोभावे सेवा करा, नक्कीच आपल्याला त्याचे फळ हे मिळणार आहे. आणि आपण जेव्हा माता लक्ष्मी म्हणजे तुळशीची जेव्हा तुम्ही पूजा करत असता, तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण चालूच ठेवायचा आहे. तुम्ही जप हा बंद करायचा नाही. तसेच तुम्ही ही पूजा करताना कुणासोबत बोलू देखील नका. आपली फक्त मनोभावे तुम्ही पूजा ही करावी. आणि जर तुम्हाला उसाचा रस या दिवशी मिळाला नाही तर काय करावे? कारण की मागे पण अशी तिथी आली होती आणि भरपूर जणांनी हा उपाय केला होता. कारण की पंडितजी मिश्रा यांनी हा उपाय सांगितला होता तेव्हा भरपूर उसाचा रस घेण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती आणि उसाचा रस भरपूर जणांना मिळाला पण नव्हता. मग त्याऐवजी तुम्ही काय टाकू शकता, काय अर्पण करू शकता तुळशी मातेला? तर तुम्ही थोडासा गुळ घ्यायचा आहे, म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा घेतला तरी पण चालेल. आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. मग तुम्ही अगदी चमच्याभर पाणी टाकले तरी पण चालेल. आणि ते आपल्याला गुळाचं पाणी हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि मी अगोदर जशी पूजा सांगितली तशीच पूजा तुम्ही आत्ता पण करायची आहे. आणि त्याच मंत्राचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आपण करायचा आहे. बघा, आपल्या इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. तसेच आपल्या जीवनातील अडथळे हे देखील दूर होतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.